राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा शहराचं नामांतर न करता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचंच नामांतर जिजाऊ नगर करावं अशी मागणी आता जोर धरते आहे। यासाठी सिंदखेड राजा इथल्या लखुजीराव राजे जाधव यांच्या राजवाड्यापासून तहसील कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी रॅली काढली होती। याबाबत जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तहसीलदारांमार्फत एक निवेदन देखील दिलेलं आहे। ह्या शहराचं नाव जे आहे ते कायम ठेवण्यात यावं, जिजाऊ नगर हे जे काही प्रस्ताव आहे ते शासनाने ताबडतोबीने खारिज करावं, रद्द करावं आणि भविष्यामध्ये जर आपल्याला जिजाऊ नगर हे नाव द्यायचं असेल तर ते जिल्ह्याला, बुलढाणा जिल्ह्याला त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची जी मागणी पुढे आलेली आहे ती मागणी त्या ठिकाणी त्याचं आम्ही समर्थन करतो की जिल्ह्याला जिजाऊ नगर हे नाव त्या ठिकाणी द्यावं, पण सिंदखेड राजाचं नाव त्या ठिकाणी जे आहे ते कायम ठेवण्यात यावं। जे नगर जिजाऊ मासाहेबांनी वसवलेलं आहे पुणे, त्याचं नाव बदलण्याचा जो प्रस्ताव त्या ठिकाणी मागणी जी होते त्याला कुठेतरी चेकमेट देण्यासाठी हा सिंदखेड राजाचं नामांतर करण्याचा प्रश्न या ठिकाणी आला असा आम्हाला बऱ्याच मंडळीला वाटतंय। आज मी आपल्या माध्यमातून एक मागणी करेल की जर आपल्याला नामांतर करायचंच असेल तर पुणे शहराचं करा किंवा बुलढाणा जिल्ह्याची जी मागणी आहे आमची, आमच्या जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हणून जाहीर करा, की या दोन्हीपैकी कोणतीही मागणी केली तर मंजूर केली तरी आमचा कोणाचाही विरोध राहणार नाही। तरी आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्या माध्यमातून विनंती करतो की सिंदखेड राजाचं नाव हे सिंदखेड राजाच राहू द्या। या ठिकाणी जो जिल्हा अधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे असं कळतंय, परंतु मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे की या सिंदखेड राजाशी राजे लखुजीराव जाधव असतील, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब असेल, यांचा एक भावना, एक ऐतिहासिक हे गाव आहे आणि याचं नाव बदली करण्याचा अजिबात कोणी प्रयत्न करू नये, तो केला तर आम्ही हाणून पाडू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।